यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी आता भाजपा आमदार नितेश राणे नेमके आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित होतो आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. नितेश राणे यांचा पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध सुरू आहे. नितेश राणे सध्या गोव्यात असल्याची शक्यता व्यक्त होती आहे. सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्या अनुषंगानं पोलिसांनी गोव्यात सुद्धा अनेक ठिकाणी सापळा रचल्याचं समजतंय. कणकवली पोलिसांनी नितेश राणे यांना तिसरी नोटीस बजावलेली आहे. मात्र नितेश राणे सलग 5 दिवस गैरहजर राहिलेले आहेत या चौकशीला. त्यामुळे आता पोलिसांच्या विशेष पथकांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू असल्याचं समजतंय. नितेश राणे सध्या गोव्यात असल्याची शक्यता व्यक्त होती आहे. त्या अनुषंगानं पोलिसांनी गोव्यात सापळा देखील रचल्याची माहिती मिळते आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. उदय, नितेश राणे सध्या गोव्यात असल्याची माहिती मिळते आहे, मात्र 3 वेळेला नोटीस बजावली पोलिसांनी, गैरहजर राहिले ते, काय नेमकी आता सध्या या संदर्भातली कारवाई केली जाते? भाजपचे आमदार नितेश राणे हे अजूनही नॉट रिचेबल आहेत. ते कुठे त्यांचा थांबमत्ता जो आहे तो अजूनही कळू शकलेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस असतील, महाराष्ट्र पोलिसांचे विशेष पथक असेल, ते अजूनही भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहे. 18 डिसेंबर रोजी जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचाराच्या वेळेला शिवसैनिक संतोष परब यांच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्या प्रकरणामध्ये कणकवली पोलिसांनी आतापर्यंत 3 नोटीस ज्या आहेत भाजप आमदार नितेश राणे यांना बजावलेल्या आहेत. त्यापैकी 2 नोटीसींना भाजप आमदार नितेश राणे यांनी स्वतः कणकवली पोलीस स्टेशनमध्ये येऊन जाब जबाब आणि चौकशीला ते सामोरे गेलेले आहेत. मात्र 3री नोटीस बजावल्यानंतर ते गायब झालेले आहेत. त्यामुळे ते नेमके आहेत कुठे याचा शोध जे आहे ते विशेष पोलीस जे घेत आहेत. त्यासंदर्भात जी माहिती सुवरिष्ठ सूत्रांनी दिली त्यानुसार भाजपचे आमदार नितेश राणे हे गोव्यात लपण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस जे आहेत त्यांचं विशेष पथक जे गोव्यातही पोहोचलेलं आहे आणि गोव्यात अनेक ठिकाणी त्यांनी सापळा देखील रचलेला आहे. गोव्यातून इतर राज्यांमध्ये जाणारे मार्ग असतील, गोवा विमानतळ असेल किंवा गोव्यातून इतर मार्गाने महाराष्ट्रात किंवा कर्नाटकमध्ये जाणारे मार्ग असतील अशा सर्वच ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिसांनी फिल्डिंग लावल्याची माहिती मिळते आहे. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे हे समोर येत का नाही येत असून हा एक प्रश्न विचारला जात आहे. त्यांनी आता रितसर मुंबई हायकोर्टात दाद मागितलेली आहे. मुंबई हायकोर्टात ते जामीन पत्रासाठी अर्ज दाखल करतील. त्यानंतर त्यांची न्यायालयीन प्रक्रिया जी ती सुरू होईल. परंतु तत्पूर्वी सिंधुदुर्ग पोलिसांना संतोष परब शिवसैनिक यांच्या हल्ल्या प्रकरणी आणखीन चौकशी करायची. त्यासाठी मात्र अजून नितेश राणे त्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे त्यांचा शोध जो आहे कसून घेणं चालू आहे. सिंधुदुर्ग पोलीस आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांचं विशेष पथक जे आहे हे गोव्यातही भाजपचे आमदार नितेश राणे यांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी व्यक्त केली. उदय, पण नितेश राणे यांचा जर शोध लागला नाही तर मग पुढची नेमकी काय पावलं उचलली जातील सिंधुदुर्ग पोलिसांकडून, त्याबद्दलची नेमकी काय माहिती? सध्या सिंधुदुर्ग पोलीस असतील किंवा महाराष्ट्र पोलिसांचं विशेष पथक असेल यांच्या हाती फक्त एकच आहे, ते म्हणजे नितेश राणे यांचा शोध घेणं एवढंच त्यांच्या हाती आहे. त्याचबरोबर दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कायदेशीर मार्ग जो आहे तो अवलंबलेला आहे. कारण ते न्यायालयीन जामीन जे आहे ते मिळवण्याच्यासाठी खटपट त्यांची सुरू आहे. सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांचा अर्ज जो आहे जामीन पत्र ते नाकारलेला आहे. त्यामुळे त्यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आता मुंबई हायकोर्ट त्या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहावं लागेल. मात्र कुठेतरी नितेश राणे यांनी देखील समोर येऊन त्यांची बाजू जी आहे ती मांडणं आवश्यक आहे. मात्र ते तसं न करता कुठेतरी नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे त्यांचा पोलीस जे आहे त्यांच्या अधिक चौकशीसाठी सिंधुदुर्ग पोलीस शोध घेत आहेत. मात्र नितेश राणे हे त्यांची न्यायालयीन लढाई जी आहे ती लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र सिंधुदुर्ग पोलीस जे आहेत त्यांनी गोव्यात सुद्धा आता अधिक फिल्डिंग जी आहे ती लावल्याची समजते आहे. उदय, नितेश राणे यांच्या वकिलांनी या संदर्भातली काही माहिती दिली आहे का किंवा काही प्रतिक्रिया दिली आहे का? नितेश राणे यांची वकील असताना काही बोलण्यास तयार नाहीत. मात्र त्यांनी आम्ही न्यायालयीन जी आहे दाद मागण्यासाठी पुढील प्रक्रिया जी आहे ती सुरू केल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या नितेश राणे यांचे वकील मुंबई हायकोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची प्रक्रिया आजपासूनच सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वी सिंधुदुर्ग पोलीस जे आहे ते कसोशीने भाजपचे आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत. मात्र त्यांचा अजूनही पत्ता जो आहे सिंधुदुर्ग पोलिसांना लागलेला नाहीये. बिलकुल उदय, पण कायदेशीर पर्याय जर सापडले नाहीत, समोर आले नाहीत, तर त्यानंतर नेमकी काय भूमिका राहील नितेश राणे यांची हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. त्या अनुषंगाने काही प्रयत्न होत आहेत का उदय, त्याबद्दलची काही माहिती सूत्रांकडून मिळतीये का? सध्या तरी संतोष परब हल्ल्या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांना कणकवली पोलिसांची अधिक चौकशी करायची आहे. कारण सिंधुदुर्ग पोलिसांनी सचिन सातपुते हा जो मुख्य हल्लेखोर आहे त्याला पकडल्यानंतर त्याने जो काही जबाब सिंधुदुर्ग पोलिसांना दिलेला आहे त्या
त्याच्या जबाबाच्या अनुषंगाने भाजपचे आमदार नितेश राणे यांची चौकशी कणकवली पोलिसांना करायची आहे, त्यासाठी त्यांना त्या हवे आहेत. मात्र तिसरी नोटीस देऊनही ते हजर झालेले नाहीयेत, त्यामुळे त्याचा शोध सुरू आहे. तर दुसरीकडे एक कायदेशीर लढाई जी आहे भाजपचे आमदार नितेश राणे हे लढताना पाहायला मिळत आहे, ते त्यांचा जामिनासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे एक राजकीय संघर्ष जो आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये तो देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष जो आहे तो पुन्हा एकदा आपल्याला या प्रकरणाच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. बिलकुल उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आपल्या सोबत सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आहेत फोन लाईनवरनं. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. भाजपचे आमदार नितेश राणे सध्या नेमके कुठे आहेत त्याबद्दल काही माहिती समोर येताना दिसत नाही आहे. महाराष्ट्र पोलिसांचं विशेष पथक त्यांचा शोध घेत आहे. नितेश राणे कायदेशीर पर्याय चाचपणी त्याची करून बघत असल्याचं समजतंय सध्या. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, बट नॅचरल आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना जो त्या ठिकाणी न्यायालयाच्या माध्यमातून जामीन मिळवणं हा त्यांच्यासाठीच पर्याय असतो, आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे सेशन कोर्टामध्ये जामीन न मिळाल्याने हायकोर्टामध्ये जाऊन झालेल्या गुन्ह्यासंदर्भात त्या ठिकाणी बेल मागणं हाच पर्याय त्या ठिकाणी कुठल्याही आरोपीला त्या ठिकाणी उरत असतो. आणि त्याच पद्धतीनं नितेश राणे यांनी सन्माननीय हायकोर्टाकडे बेल ऍप्लिकेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि न्याय मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण प्रवीणजी, नितेश राणे सातत्यानं म्हणतायत की या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला गोवण्यात येत आहे, तर मग अशा वेळेला ते अज्ञातवासात जाण्यापेक्षा त्यांनी जर समोर येऊन आपली बाजू स्पष्ट केली तर कदाचित या सगळ्या प्रकरणी काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात असं वाटत नाही का? आणि कायदेशीर पर्याय तर ते चाचपडून पाहतातच आहेत, त्याची चाचपणी तर सुरूच आहे. मग या अनुषंगानं नितेश राणेंनी समोर येऊन आपली बाजू मांडावी असं वाटत नाही का? समोर म्हणजे कोणाच्या समोर यायचं? ज्या पोलिसांनी सरकारच्या आशीर्वादानं सांगण्यावरून त्यांना याच्यामध्ये गोवलंय, त्यांच्या समोरच येऊन सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी स्वतःहूनच ज्यांनी कारवाई केली त्यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी कोलीज दिल्यासारखं आहे. आता जे काय सांगायचं ते जामीन अर्ज करत असताना त्यांना कसं गोवलंय, ते कसं निर्दोष आहेत हे त्या ठिकाणी न्यायालयात सांगितलं जाईल ना. बर, आता पोलिसांकडे नंतर ज्या वेळेला कोर्टासमोर चाचपणी होईल त्यावेळेला ते सगळ्या गोष्टी सांगतील. परंतु आता सरकारच्या आशीर्वादानं दबावानं पोलिसांनी केलेली कारवाई आहे, ते पोलिसांसमोर जामून ते आपले कसे काय त्या ठिकाणी बाजू मांडणार आणि कसे काय पोलीस त्यांचं ऐकून घेणार किंवा न्याय देणार, त्याच्यामुळे त्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. कारण ज्या पोलिसांनीच सरकारच्या सांगण्यावरनं दबावावरनं केलंय ते न्याय देऊ शकत नाहीत, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी न्यायालयाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि त्या पद्धतीनंच नितेश राणे जामीन मागत असतील. बिलकुल प्रवीणजी, आणि पक्ष म्हणून भाजप सातत्यानं नितेश राणेंच्या पाठीशी असं आपल्या वेगवेगळ्या नेत्यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे. या पुढच्या एकंदरीतच नितेश राणे यांच्या भूमिकेविषयी भाजप पक्ष म्हणून काय भूमिका घेऊ शकेल, त्यांच्या पाठीशी कायम राहील काय, नेमकी त्याबद्दलची प्रतिक्रिया? या संदर्भात आमचे महाराष्ट्रातले नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत स्वयंस्पष्ट सांगितले, भारतीय जनता पार्टी राणेंच्या पाठीशी आहे. चंद्रकांत दादांनी ते सुतोवाच केलेलं आहे. याचं कारण, राणे जो संघर्ष करतायत तो पक्षासाठी करतायत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्यांनी त्या ठिकाणी फडकवलाय, त्याच्यामुळे स्वाभाविकता त्यांचा संघर्ष हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं किंबहुना पक्षवाढीसाठी असल्या कारणानं त्यांना जेरीस आणण्याचं काम सरकार करतंय. मग जेव्हा आपल्या एखाद्या नेत्याला सहकारी आमदाराला ज्या वेळेला सरकार पुरस्कृत पोलीस दबाव आणत असतील तर त्यांच्या मागे उभं राहणं हे पक्षाचं कर्तव्य ठरतं. आणि त्या पद्धतीनंच नारायण राणे साहेब असेल, राणे परिवार असेल किंवा आमचे आमदार नितेश राणे असतील, त्यांच्या मागे आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी ताकदीनिशी सर्व त्यांच्या लढाईत सोबत आहोत. बिलकुल प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.